नमस्कार, अवंती पैशाने चैनल वर अपना सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आणखी नाही जर तुम्ही अवंती पैशाने चैनल सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ ज्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता किंवा जे तुम्हाला व्हिडिओ आवडतात तर ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्की पाहू शकता। त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका। तसेच कमेंट्स मध्ये तुम्हाला जर शिवणासंबंधी जर काही अडचणी असतील तर त्या कमेंट्स बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। तसेच तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राइब माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। आपण या अगोदर फ्रॉकचे भरपूर सारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर टाकलेले होते। जसा खन फ्रॉक होता, साडीचा फ्रॉक होता, म्हणजे जुन्या साडीपासून आपण फ्रॉक कसा बनवायचा तेही होता, तसेच नेट फ्रॉक होता, यासारखे भरपूर सारे व्हिडिओज आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी टाकलेले आहेत। ते आणखीन तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। आज आपण 3 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कट करून शिवणार आहोत। तर तो कसा कटिंग करायचा, कसं शिवायचा आणि मेजरमेंटही कसं घ्यायचं, तर हे संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। बुट्टी सिल्कमध्ये आपण कपडा घेतला आहे, अस्तर आणि सॅटिनचं अस्तर हे सर्व आपण घेतलेलं आहे। तर मी घागरा शिवल्यानंतरून हा जो कपडा शिल्लक राहिलेला होता, साधारणतः 2.5 मीटरचा कपडा आणलेला होता, त्यामध्ये 1 6 वर्षाच्या मुलीचा मी घागरा शिवला आणि त्यानंतरून हा कपडा जेवढा उर्वरित राहिला तर यामध्ये आपण फ्रॉक शिवणार आहोत। तर अगदी 1 मीटरचा कपडा शिल्लक आहे, फक्त आता हा कपडा आपल्याला व्यवस्थित कट करायचा। आता या ठिकाणी पहा, उरलेल्या कपड्यात सर्वात अगोदर आपण स्कर्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्लेट्स टाकतो फ्रॉकच्या, तर त्याची उंची बसते की नाही पाहणार आहोत आणि नंतरून त्याची साईज बसते की नाही पाहणार आहोत। तर साईज इथे 33 आहे डबलमध्ये आणि उंची आपल्याला 14 इंच पाहिजे। नाही मी पुन्हा एकदा मोजून दाखवते, हे पहा 33 इंच। याप्रमाणे सर्व मापं घ्यायचे। बुट्टीचा हा डबलमध्ये कपडा आहे आपला। तर सर्वात अगोदर आपण स्कर्टमध्ये म्हणजे फ्रॉकचा खालचा जो घेर आहे तर तो घेर कट करून घेणार आहोत। तर घेराची उंची ही 14 इंच घेणार आहोत। सर्वात अगोदर घेर कट केला की उर्वरित कपड्यामध्ये आपल्याला बॉडीचं माप काढायचं आहे। बॉडी म्हणजे ज्या ठिकाणी आपण घेर जोडतो तो वरचा भाग। आता हे सॅटिनचं अस्तर जे आहे, तर सॅटिनचं अस्तर आपण फ्रॉकला आतमधून लावणार आहोत। तर अस्तरची उंची ही कमी असते आणि कपडा जो असतो तर कपड्याची उंची ही जास्त असते। तर कधीही लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपण कपडा कट करणार आहोत फ्रॉकचा घेर, तर घेराची जर उंची 14 असेल तर अस्तरची उंची ही 10 इंच पाहिजे, किंवा 8 किंवा 9 इंच जरी असेल तरीही चालून जातो। तर या ठिकाणी मी आता हे पूर्ण कपडा चेक केला, यावर पूर्ण माप बसतं आहे की नाही हे आपण पाहून घेणार आहोत। पाहून घेतल्याच्या नंतरून अगोदर आपण घेर कट करायचा आणि नंतरून आपण बॉडी कट करणार आहोत। तर 14 14 इंचावर मी मार्क करून घेते आहे। काठाचा भाग खालच्या साईडने आहे पहा, आणि हा डबल कपडा आहे। डबल कपडा हा 33 इंच रुंद आणि उंची ही 14 इंच। याप्रमाणे आपण माप टाकून घेतो आहे। सर्वात अगोदर आपण फ्रॉकचा घेर काढून घेणार आहोत। कधीही कुठलाही कपडा असू द्या, तुम्ही वेस्टेजमधल्या कपड्यामध्येही तुम्ही फ्रॉक शिवू शकता, किंवा एखादा साडीचा तुमचा कपडा असेल तर त्या कपड्यामध्येही तुम्ही फ्रॉक शिवू शकता। आता हा 140 रुपये मीटरचा कपडा मी आणलेला होता, तर साधारणतः 1.5 मीटरचा हा कपडा होता। तर यामध्ये 1 6 वर्षाच्या मुलीचा घागरा झाला आणि उर्वरित कपड्यामध्ये आपला 3 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक तयार करणार आहोत आपण। हे पहा, कपडा पाहून घ्या तुम्ही। याप्रमाणे आपण एकाच बाजूने ओपन बाजू येते आणि बंद बाजू। आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत। फ्रॉकचा घेर कट करून झाला आहे, आता अस्तर कट करून घेतले। अस्तर आपण कमी घेतलेलं आहे। आता उर्वरित जो कपडा आहे त्यावर आपण बॉडीचं माप टाकून घेणार आहोत। तर बॉडीचं माप हे सर्वप्रथम आपण अस्तरवर काढणार आहोत। अस्तरवर काढायचं आणि नंतरून हे आपण कपड्यावर कट करायचं, म्हणजे ॲडजस्टमेंटला आपल्याला सोपं जातं। आता या ठिकाणी मी कॉटनचं अस्तर घेतले, कारण ज्यावेळेस टॉपची जी बॉडी असते तिचं माप आपण काढतो तर कपडा घसरला जातो किंवा फिनिशिंगमध्ये येत नाही, म्हणून मी अस्तर हे कॉटनचं वापरलं आहे बॉडीला। हे पण डबलमध्ये अस्तर घेतले, अशी 4 पदरी त्याची घडी घालून घेतलेली आहे आणि बंद बाजूने आपण माप टाकणार आहोत। मी व्हिडिओ यासाठी तुम्हाला अगदी झूम करून दाखवते आहे, किंवा इतकं सविस्तररित्या व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे, पण अगदी सविस्तररित्या मी अगदी बारकाईने तुम्हाला हे दाखवते की तुम्हाला फ्रॉक हा व्हिडिओ पाहून नक्की शिवताच आला पाहिजे। बॉडीची उंची 9 इंच घेतली, गळारुंदी 2 इंच आणि शोल्डर 3 इंच, म्हणजे थोडक्यात 5 इंच। तर पुन्हा 5 इंचवर आपण मार्क करून घ्यायचं। समोरच्या गळ्याची उंची ही 4 इंच घेणार आहोत आपण।
समोर सगळा चार, त्यानंतरून मुंडा हा साडेचार इंच, साडेचार इंचावर मार्किंग करून घेतले आपण मुंड्याचं. आता आपण छातीगडी पाहणार आहोत. तर छातीगडी किती घ्यायची, तर मी सहा घेतली आहे, सहा प्लस दीड इंच. तीन वर्षाची मुलगी आहे पण हेल्दी आहे, त्यामुळे मी सहा इंच घेतले, कारण तिचं टोटल जे चेस्टचं जे माप आहे राऊंडमध्ये हे 23 येते, त्यानुसार घेतले. नंतर मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. कमरगडी छातीगडीपेक्षा अर्धा इंचाने कमी घेतली आहे. छातीगडी आपण सहा प्लस दीड इंच घेतलेली आहे. हे पहा, मी दाखवते पुन्हा, सहा प्लस दीड इंच कसं घेतलं, तर ते 24 आपण अर्धा केला आणि अर्ध्याचा पुन्हा अर्धा, म्हणजे थोडक्यात 24 आपण चौथा भाग काढलेला आहे. तो 6 इंच इथे टाकला, दीड इंच मार्जिन आणि छातीगडीपेक्षा अर्धा इंचाने कमी इतकं कमरगडीचं माप आपण या ठिकाणी टाकून घेतले. समोर सगळा 4 इंच घेतला आहे, मुंडा साडेचार इंच घेतला आहे, कारण हेल्दी वाळा असल्यामुळे मुंड्याच्या साईडला काचायला नको, म्हणून मी या ठिकाणी थोडंसं मोठं माप घेतलेलं आहे, साडेचार इंचाचं. आता हे माप आपण अस्तरवर कट करून घेणार आहोत. अस्तरवर कट केल्याच्या नंतरून हे आपण कपड्यावर या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि कपडा कट करून घ्यायचा आहे. आता बॉडीचं माप आपलं कट होतं आहे, अस्तर आणि कपडा दोन्ही व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहोत आपण. आणि शिवायची ही पद्धत अगदी सोपी आहे, व्हिडिओ फक्त स्किप न करता तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की लक्षात येईल की कसं ब्लाऊज, कसं मी टॉपची जी बॉडी आहे त्याचं ते ब्लाऊज कसं शिवलं आणि नंतरून घेर कशा पद्धतीने जोडला. अगदी तुम्ही नवीनही शिकणारे असाल तरीही तुम्ही हा फ्रॉक अगदी सहजरित्या शिवू शकाल. अवघ्या 200 रुपयामध्ये हा फ्रॉक तुम्ही घरच्या घरी शिवू शकता. 140 रुपये मीटर अस्तर आणि सॅटिनचं अस्तर असं पकडून साधारणतः 200 रुपये या फ्रॉकसाठी खर्च होतो आहे. मी आता बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही वेगवेगळ्या करून घेतलेले आहे. अस्तर या ठिकाणी टाकून घेतले हे पहा. आता अस्तर आपण चारही बाजूंनी जोडून घेणार आहोत आणि नंतरून जो आपला खालचं घेराचा जो भाग आहे तो घेराचा भाग आपण फोल्ड करून घेणार आहोत. आता हे ओपन करून तुम्हाला दाखवते मी. हे पहा, घेराच्या बाजूला असं आतल्या बाजूने आपल्याला अस्तर या पद्धतीने लावून घेणार आहोत आपण आणि घेर खालच्या बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत. मी अगदी फोल्ड करूनच तुम्हाला दाखवले. आता हे पहा, साईडनं शिवून घेतले त्याला मी चारही बाजूने आणि खाली फोल्ड करून घेतलं आहे 1 इंचाचं. या पद्धतीने मी खालच्या घेराचे दोन भाग तयार करून घेतलेले आहेत, एक भाग पुढे आणि एक भाग मागे. या पद्धतीने आपण जोडणार आहोत. जोडल्यानंतरून आपली उंचीही 13 इंच तयार होती आहे. 1 इंच फोल्डिंगमध्ये आपण टाकलेलं आहे. हे पहा, 16 इंच डबल कपड्यामध्ये हे 16 इंच म्हणजे थोडक्यात 32 इंच हा आपली घेराची रुंदी आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी माप तुम्हाला दाखवलेलं आहे, कुठेही तुमचं माप चुकणार नाही. समोर सगळा 4 इंच, गळा रुंदी ही 4 इंच घेतलेली आहे. आता समोरची जी साईड आहे, तर हे पहा, सरळ बाजूने मी कपडा ठेवला आहे. लक्षात घ्यायचं आहे आपण सरळ बाजूने कपडा घेतला आहे, साईडनं शिवून घेणार आहोत. फक्त शोल्डरची साईड जी आहे ती आपण ओपन ठेवायची आहे. आता मागच्या बाजूचा गळा हा आपण 3.5 इंच किंवा 3 इंच घेतला आहे. मध्यावर आपण कट करणार आहोत. इथे या ठिकाणी आपण हुक्स लावणार आहोत. गळा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे, तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता. आणि कितपत शिवलं गेलं पाहिजे याचं तुम्ही मार्किंग करून घ्या. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग केल्यानंतरून तुम्हाला शिवायलाही सोपं जातं आणि शिलाया तुमच्या बिलकुल बिघडतही नाही. शोल्डरला हे पहा ओपन बाजूने आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे. मी ज्या ठिकाणी रॉंगची खून केलेली आहे म्हणजे, तर त्या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची नाही. बाकीचं आपण मुंड्याच्या बाजूला आणि गळ्याच्या बाजूला शिलाई देऊन घेणार आहोत. हे पहा, आता मी शिलाई देऊन घेतली आहे आणि शोल्डरची साईड ही ओपन ठेवलेली आहे याप्रमाणे. आता ही बाजू ओपन आहे आपली, ही बॅक साईड. गळ्याचा आकार कट करून घ्यायचा. गळा कट करताना अगदी नॉर्मली एक लाईन अलीकडे आपण गळा कट करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने मी फ्रॉक दाखवले, अगदी रेडीमेडसारखा फ्रॉक तयार होतो आपला हा. अवघ्या 200 रुपयामध्ये 200 रुपये खर्च या साधारणतः या फ्रॉकला लागलेला आहे. हे पहा, याप्रमाणे ओपन ठेवले आपण. ही समोरची साईड आहे, शिवून घेतलं, एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला. याचाही समोर सगळा आता आपण कट करून घेणार आहोत. आणि याचंही शोल्डरची साईड जी आहे ती आपण ओपन ठेवली. जी रेडीमेडला जी फिनिशिंग असते तशी फिनिशिंग आपण या फ्रॉकला देणार आहोत. म्हणजे हे धागे जे आहेत तर ते धागे कुठेही निघणार नाही तुमचे आणि फिनिशिंगमध्ये अगदी फ्रॉक तुमचा तयार होईल. गळा कट करून घेतला आहे. आता समोरची साईड आपण सरळ करून घेणार आहोत. लक्षात घ्यायचं आहे,
बॅक साईड किंवा फ्रंट साईड दोन्हीपैकी कुठली तर एक साईड तुम्ही सरळ करून घ्यायची आणि त्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे साईडने. हे पहा, मी प्रेस टिप देऊन घेतली आहे आणि आता ही बॅक साईड जी आहे तर बॅक साईड आपली पूर्णतः उलटीच ठेवलेली आहे मी या पद्धतीने. आता अस्तरची बाजू अस्तर आणि कपड्याची बाजू कपडा याप्रमाणे पाहून आता ह्या शोल्डरमधनं दुसरं शोल्डर आपल्याला बाहेर काढायचं आहे. आता या बाजूने आपण शोल्डर ओढून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थितरित्या सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्हीही कट टू कट अगदी एका लाईनमध्ये येते की नाही हे चेक करून घ्यायचं आणि शोल्डरवर या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. तर अगदी ही रेडीमेड जसे आपले टॉप्स असतात किंवा रेडीमेड जसे ब्लाऊज असतात त्याप्रमाणे ह्या ब्लाऊजची किंवा या फ्रॉकची फिनिशिंग आपली येणार आहे. ही शोल्डर अटॅच करायची अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप छान आणि फिनिशिंगमध्ये हे शोल्डर अटॅच होतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मी समोरची बाजू कम्प्लिटली शिवून घेतली, पलटी करून घेतली, प्रेस टिप देऊन घेतलं आणि एक साईड आपली मी उलटच ठेवलेली होती आणि असं शोल्डरच्या आतमधनं शोल्डर त्यामधनं काढून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी अर्धा इंच कम्प्लिटली शिलाईमध्ये मी टाकणार आहे. हे इंटरनल लॉकिंग होतं आणि शोल्डर हे तुमचं छानसं जोडलं जातं अगदी बॅक साईड आणि फ्रंट साईडसुद्धा. हे पाहता समोरची बाजूला आपण प्रेस टिप दिले असल्यामुळे तो भाग फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि बॅक साईडला आता आपण शोल्डर अगदी कट टू कट आपलं व्यवस्थित आलेलं आहे, कुठेही कमी जास्त अगदी झालेलं नाही आहे. कमी जास्त जर झालं तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं, कुठला भाग कमी कुठला जास्त तो आपण कवर करून घ्यायचा या शिलाईमध्ये. आता समोरची बॅक साईड जी आहे, समोरची बाजू तर आपली कम्प्लीट झाली आहे, बॅक साईडला आता आपण प्रेस टिप देऊन घेणार आहोत. हे पहा बॅक साईडलाही मी प्रेस टिप दिली आहे आणि याप्रमाणे आपलं शोल्डर तयार होतं आहे. आता खालच्या बाजूला आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आता बॅक साईड फ्रंट साईड शोल्डर जोडून आपलं कम्प्लिटली तयार झालेलं आहे. खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फ्रॉक हा दाखवलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि या दिवाळीला अगदी तुम्ही तुमच्या मुलीला मनासारखा फ्रॉक शिवू शकता. तुमच्या जुन्या साडीचाही शिवू शकताल किंवा मार्केटमधून तुम्हाला आवडेल तो कपडा आणूनही तुम्ही शिवू शकता. आता बॅक साईड जे आहे तर ते आपण मध्यावर कट करून घेणार आहोत. अगदी सेंटर पॉईंट काढायचा आहे, सेंटर पॉईंटवर कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. सेंटरला कट देऊन घेतला, यावर आता आपण शिलाई देऊन घ्यायची. आपण ब्लाऊजला ज्याप्रमाणे हुक पट्टी आणि आय पट्टी करतो त्याप्रमाणे तिथे पट्टी करून घेणार आहोत. आपण हुक पट्टी जी आहे ती कम्प्लिटली आपण अस्तरची वापरणार आहोत. तीही डबल फोल्ड करून घ्यायची या पद्धतीने. शिलाई देताना खूप कडेने शिलाई द्यायची नाही तर नॉर्मली आतमधनं म्हणजे अर्धा इंचाचा अर्धा भाग आपल्याला म्हणजे पाव इंचाचा भाग करायचा आहे आणि पाव इंचावर असे शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही आणखी नवीन असाल आणि आणखीनही अवंती फॅशन या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला सांगत चला की तुम्हाला काय अडचण आहे. हे पहा शिलाई देऊन घेतली, आता यावर आपण प्रेस टिप देऊन घेणार आहोत. वरचा गळा आपला कम्प्लीट असल्यामुळे आपण या ठिकाणी पट्टीला फोल्ड करून घेतलेला आहे. आता ही पट्टी कम्प्लिटली आपण आतल्या साईडला फोल्ड करणार आहोत हुक पट्टीसारखी. ब्लाऊजला याचप्रमाणे आपण हुक पट्टी करतो, याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही पाहू शकता. लॉक करायला विसरायचं नाही, कधीही शिलाई संपली की त्या ठिकाणी लॉक करत जायचं. हे पहा आता या ठिकाणी हुक पट्टी जोडली. आता अस्तर आणि कपडा यांची दोन्हींची कंबाईन अशी आपण पट्टी बनवणार आहोत. ती साधारणतः 2 इंच रुंद घ्यायची आहे. हे पाहता जी बाजू आपली वरच्या साईडने येणार आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण आयज करणार आहोत तर त्या बाजूला असं 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आणि व्यवस्थितरित्या फिनिशिंगमध्ये ही पट्टी जोडून घ्यायची. यावर आता प्रेस टिप देऊन घेते मी. प्रेस टिप देऊन झालेली आहे आपली. या पट्टीला आता पुन्हा चारही बाजूने आपण शिलाया देऊन घ्यायच्या, कारण सगळा भार हा या पट्ट्यांवर असतो म्हणून या पट्ट्यांना शिलाई शक्यतो द्यायला विसरायचं नाही. एक्स्ट्राचा भाग हा आपला व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचा आहे. मी आपल्या अवंती फॅशन या चॅनलवर घागऱ्याचेही व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पाहून घ्या. हे पाहता ही पट्टी जोडताना आपण उलट साईडने जोडणार आहोत.
आता अस्तर आणि कपडा यांची दोघांची कंबाईन अशी मी पट्टी केलेली आहे। ही जोडताना उलट बाजूने आपण जोडायचे आहे, लॉक करून घ्यायचं, विसरायचं नाही। हे पहा, एक सारख्या प्रमाणामध्ये आपण शिलाई द्यायची। या ठिकाणी थोडंसं नॉर्मली सोडून, अर्धा इंच सोडून आपण फोल्डिंगसाठी शिलाई देऊन घेणार आहोत। लॉक करून घेतलं आहे मी। आता यावर प्रेस टिप द्यायची आहे। प्रेस टिप दिल्याच्यानंतरून ही पट्टी ज्या ठिकाणी आपण जोडलेली आहे त्याच बाजूवर त्याच ठिकाणी आपण हे पहा अशा प्रकारे आपण ही पलटी करून घेणार आहोत। हा, ही पट्टी आपली अर्धा इंच किंवा एक इंच एक्स्ट्राची पट्टी असते। या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेणार आहोत। शिलाई देताना अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे। शिलाई दिल्यानंतरून हे पहा आपली बॅक साईड फ्रंट साईड तयार झालेली आहे। आता ह्या दोन्ही साईड तयार झाल्यानंतरून ज्यावेळेस तुम्हाला हुक्स लावायचे असतात, चेन लावायची नसते, तर त्यावेळेस पहा ही पट्टी कशा पद्धतीने एकमेकांना जोडायची। आता हुक पट्टी आणि आय पट्टी एक्स्ट्राचा भाग या ठिकाणीही खालच्या साईडने आपण कट करून घेतलेला आहे। कट केल्यानंतरून ही पट्टी अशी एकमेकांवर ओव्हरलॅप करायची आणि खालचा सेंटरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेणार आहोत। याला पाच ठिकाणी आपल्याला आय करायचं आहे। आणि ही पट्टी कशी जोडायची ते दाखवते मी तुम्हाला आता। हे पहा, ही पट्टी अशी एकमेकांवर ओव्हरलॅप ठेवायची आणि त्याच ठिकाणी लॉक करून घ्यायचं। अगदी रेडीमेड फ्रॉकला ज्या पद्धतीने ही पट्टी लावलेली असती त्याच पद्धतीने ही पट्टी दिसते। ही फ्रंट साईड आणि ती बॅक साईड दोन्ही साईड आपल्या तयार झाल्या असता अस्तर आणि कपडा आपण जोडून घेतलेलं होतं, तर जोडून घेतल्यानंतर हे पहा कम्प्लिटली शिवल्यानंतरून अर्धा भाग आपला शिल्लक राहतो। तर दोन्ही बाजूने अडीच अडीच इंचाचं मार्जिन करायचं आहे आपल्याला, म्हणजे तेव्हा आपण ह्या फ्रॉकचा सेंटर पॉईंट काढू शकू आणि तुमचा घेर जो आहे तो घेर खूप व्यवस्थित आणि छान असा सेंटर पॉईंटला येईल। कारण घेर हा ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस घेर हा सेंटर पॉईंटला आणि एकसारख्या तुमच्या प्लेट्स आल्या पाहिजेत, तेव्हा तुमचा फ्रॉक खूप छान दिसतो। ही पाडीस नीचं मी शिवणीमध्ये टाकलं आहे सरळ, आणि त्यानंतरून एकसारख्या प्लेट्स मी देऊन घेते। अगदी अर्धा अर्धा इंचावर मी या प्लेट्स देऊन घेणार आहे, अर्धा अर्धा इंचाच्याच। तर तुम्ही मार्क करून पण ह्या प्लेट्स देऊ शकता किंवा तुम्ही या माझ्या या पद्धतीनेही तुम्ही त्या लॉक करू शकता किंवा ह्या प्लेट्स तुम्ही देऊ शकता। अगदी सावका सावका शिलाई घ्यायची। अर्धा इंच मी शिवणीमध्ये टाकलेला आहे। व्यवस्थितरित्या अगदी एकसारखं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला। कम्प्लिटली तिकडनं अडीच इंच शिल्लक राहील इतक्या प्लेट्स आपल्याला या ठिकाणी अगोदरच टाकून घ्यायच्या आहे। कधी प्लेट्स देताना एकसारखेपणा जर तुमचा प्लेट्समध्ये जर असला तर फ्रॉकचा घेर तुमचा नक्कीच छान दिसतो आणि फ्रॉकही अंगात घातल्यावर खूप छान वाटतो। आपल्या अवंती फॅशन या चॅनलवर मी काही घागऱ्याचेही व्हिडिओ टाकलेले आहेत, ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की पाहून घ्या किंवा एंड स्क्रीनलाही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही पाहू शकता। दिवाळीसाठीही तुम्ही तुमच्या मुलीला खूप छान असा घागरा शिवू शकता। हे पहा, अगदी सेंटर पॉईंटवर अगदी व्यवस्थित अशा आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत। आता या प्लेट्सवर आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आता बॅक साईडलाही याचप्रमाणे आपण घेर जोडून घेणार आहोत। अडीच अडीच इंच दोन्ही साईडने ठेवणार आहोत आणि मधला जो सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटवर आपण शिवून घेणार आहोत। त्याच पद्धतीने आपण प्लेट्स देऊन घेतल्या, त्यावर प्रेस टिप देऊन घ्यायची किंवा प्रेस टिप न देता ज्या ठिकाणी प्लेट्स दिलेल्या आहेत त्या ठिकाणी डबल शिलाई देऊन घेत जायची। शक्यतो फ्रॉकला प्लेट्सवर प्रेस टिप नसते तर आतमधनं डबल शिलाई असते किंवा इंटरलॉक केलेलं असतं। हे पहा, दोन्ही बाजूच्या आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आणि डबल शिलाई पण देऊन झालेली आहे। हे पहा, मोंड्यापासून तर अगदी घेरापर्यंत अगदी फ्रॉक आपला तंतोतंत एकसारखा आलेला आहे, कुठेही कमी जास्त बिलकुल झालेलं नाही। तुमचं शिवण व्यवस्थित असेल आणि शिवण्यामध्ये जर एकसारखेपणा जर असेल तर नक्कीच तुम्हाला फ्रॉक कुठलाही असू द्या नक्कीच शिवता येईल। आणि आपले व्हिडिओ जे आहेत अगदी सोप्या पद्धतीने आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की हा तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये किंवा ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका। यावर आता आपण शिलाई देऊन घेणार आहोत। आता एक शिलाई आपण पूर्णतः कडेने आणि दुसरी शिलाई जी आहे ती एक इंचाच्या अंतरावर आपण शिलाई देणार आहोत।
सगळ्यात अगोदर साईडची शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतरून आपण मधली देणार आहोत. कम्प्लिटली 1 इंच मार्जिन आपलं शिवणीसाठी राहिलं पाहिजे. ही शिलाई देताना पहा पूर्ण आतल्या साईडने हे लॉक होतं आहे, कुठेही तुमचा जॉईंट वगैरे काहीही दिसत नाही किंवा धागेही निघणार नाही. या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेणार आहोत. शक्यतो घेराच्या बाजूला शिलाई देताना 1 इंच मार्जिन दाबल्या जाईल, इतपत शिलाई कधीही द्यायची नाही. तर साधारणतः 1/2 इंचच शिलाई तुमचं घेराचा भाग हा दाबला जाईल इतकेच आपण शिलाई देणार आहोत. याला म्हणतात तुम फ्रॉकची फिटिंग. लॉक करून घेतलं आणि 1 इंचावर आपण शिलाई देऊन घेतली आहे. हे पहा 1/2 इंच मी शिवणीमध्ये दाबलेलं आहे, एक्स्ट्रामध्ये लॉक करून घेतलेलं आहे. तर तुम्हीही याच पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. दुसऱ्याही बाजूला याचप्रमाणे आपण शिलाई देऊन घेणार आहोत. एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायला विसरायचे नाही. हे पहा दोन्ही शिलाईंमध्ये साधारणतः इतकं अंतर असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे पहा फ्रॉक आपला तयार झाला आहे. अगदी या पद्धतीने खूप सुंदर असा फ्रॉक तयार होतो. आता फ्रॉकच्या सेंटर पॉईंटवर आपण इथे पॅच लावून घेणार आहोत. हा पॅच आपण मशीनवरही लावू शकता किंवा हातानेही लावू शकता. तर तुम्ही नक्की हे फ्रॉक ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. अवंती फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या सेंटर पॉईंटवर आपण हे फूल लावून घेणार आहोत. हे पहा सुंदर असा आपला फ्रॉक तयार झालेला आहे.